ज्या लोकांनी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे किंवा ज्या लोकांना स्टॉक मार्केटबद्दल माहिती आहे त्यांचं नॉलेज अजून थोडंसं इन्हान्स झालं आणि त्यांना समजायला लागलं की फॉरेक्स मार्केट नावाचा काहीतरी प्रकार आहे, त्यामुळे तुमच्या खूप जास्त कमेंट आल्या की सर फॉरेक्स मार्केट म्हणजे काय त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. हा एक पहिला पार्ट बनवतो याच्यावर, याच्यामधून तुम्हाला बेसिक नॉलेज मिळेल फॉरेक्स मार्केटबद्दल. अजून डीप नॉलेज हवं असेल तर मला कमेंट करून सांगा, व्हिडिओला 10,000 लाईक आल्या पाहिजेत तरच मी याचा दुसरा पार्ट बनवणार आहे, जेणेकरून मला समजेल तुम्हाला इंटरेस्ट आहे या सब्जेक्टमध्ये, मला अजून याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायला हवी. इंडियन स्टॉक मार्केट, भारतीय स्टॉक मार्केट हे भारतापुरतंच मर्यादित आहे, भारतीय कंपन्या त्याच्यामध्ये लिस्टेड आहेत आणि आपण भारतीय लोक त्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो, इन्व्हेस्ट करू शकतो. नो डाऊट FIIs काही येतात, मोठ्या इन्स्टिट्यूशन्स येतात, ते गुंतवणूक करतात, त्याला काहीही मोठा अर्थ नाही, पण मॅक्सिमम भारतीय लोकच याच्यामध्ये गुंतवणूक करतात. आणि दुसरी गोष्ट, जर आपल्याला ग्लोबल लेवलला इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्या केसमध्ये येतं फॉरेक्स मार्केट. जसं करन्सी वर खाली होते, जसं तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल डॉलर चढला डॉलर उतरला रुपया चढला रुपया घसरला, अशा अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील पाहिल्या असतील. याचं कारण ग्लोबली होणारे चेंजेस, प्रत्येक देशामध्ये होणारे अंतर्गत बदल, त्याच्यामुळे त्याच्या करन्सीवर इफेक्ट होतो आणि ती करन्सी खाली किंवा वर जायला सुरुवात होते. आता भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 70 रुपये आहे, 72 रुपये आहे, 73 रुपये आहे, हे सतत चेंज होत राहतं, पण स्टॉक मार्केट एवढं 10-15-20-25% एका दिवसामध्ये बदल होत नाही. भारतामध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत ज्याच्यामध्ये दिवसाला 10-15-20% मूवमेंट पाहायला मिळते, अप्पर सर्किट लोअर सर्किट लागतात, पण हे करन्सीमध्ये होत नाही. मग आपण करन्सीमध्ये ट्रेड करू शकतो का? 100% करू शकतो, यालाच म्हटलं जातं फॉरेक्स ट्रेडिंग. आपण एखाद्या देशाच्या करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करतो, आज या करन्सीची प्राईस एवढी आहे आणि इथून ही प्राईस एवढी गेल्यानंतर माझं प्रॉफिट होईल, जर मी याला शॉर्ट केला असेल तर खाली आल्यानंतर माझं प्रॉफिट होईल, अपोजिट जर ट्रेड गेला तर माझा लॉस होईल. आता वेगवेगळ्या करन्सीज आहेत, जसं रुपीज आहे, USD आहे, युरोज आहे, अशा अनेक करन्सीज आहेत. मग या करन्सीमध्ये आपण ट्रेड करू शकतो, गुंतवणूक करू शकतो. जसं भारतीय मार्केट आहे स्टॉक मार्केट, तसंच हे सुद्धा मार्केट आहे, पण हे मार्केट ग्लोबली चालतं, पूर्ण जगामध्ये चालतं. स्टॉक मार्केट हे फक्त भारतामध्ये चालतं, इतर देशांचं स्टॉक मार्केट हे त्या देशापुरतं मर्यादित असतं, पण हे ग्लोबली चालतं. ग्लोबली खूप जास्त मोठा व्हॉल्यूम इकडे पाहायला मिळतो. फॉरेक्स ट्रेडिंगचा एका दिवसाचा व्हॉल्यूम हा इंडियन स्टॉक मार्केटचा 3-4 महिन्याच्या व्हॉल्यूम एवढा असतो. 6 ट्रिलियनपेक्षा जास्त व्हॉल्यूम एका दिवसामध्ये फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सिंपल फंड आहे, जगातले सगळे लोक याच्यामध्ये एकत्रित येतात, ते ट्रेड करतात, ते ट्रेड केल्यामुळं एवढा मोठा व्हॉल्यूम क्रिएट होतो, त्यामुळे पोझिशन स्क्वेअर ऑफ करताना बाय करताना कुठलीही जास्त रिस्क व्हॉल्यूम रिलेटेड आपल्याला पाहायला मिळत नाही, इझिली आपण तो सेल करू शकतो, आपल्याला हवं तेव्हा बाय करू शकतो. फॉरेक्स ट्रेडिंगचा फायदा एक तुम्हाला मी सांगू इच्छितो, जेव्हा स्टॉक मार्केट डाऊन जात असतं, खाली जात असतं, मार्केट पडत असतं, त्यावेळी मोठमोठे इन्व्हेस्टर त्यांचा पैसा इकडून काढून घेतात. साहजिक आहे, मार्केट पडत आहे आणि कोणीही ते बघत बसणार नाही, ऑब्व्हियसली त्यांची इन्व्हेस्टमेंट ते काढून घेणारच. त्याचप्रकारे FIIs फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरसुद्धा त्यांचा पैसा काढून घेतात, बरं पैसा काढून घेतात, लाखो कोटी रुपये असतात, त्याची गुंतवणूक कुठे करायची? भले ते आपण बँक अकाउंटमध्ये किंवा आपल्या घरी आणून तो पैसा ठेवू शकत नाहीत, तर ते गुंतवणूक करतात करन्सीमध्ये. जेव्हा जेव्हा स्टॉक मार्केट घसरतं तेव्हा तुम्ही बघू शकता गोल्डची प्राईस वाढलेली असते, डॉलरची प्राईस वाढलेली असते, रुपयाची प्राईस वाढलेली असते, म्हणजेच ओव्हरऑल करन्सीची, फॉरेक्सची प्राईस, म्हणजेच त्याचा इंडेक्स अप जात असतो. यालाच म्हटलं जातं स्मार्ट ट्रेडिंग. इकडून पैसा काढला जातो कारण तो डाऊन होतोय, म्हणून तो पैसा इकडे आणला जातो. हा रेशो जर तुम्ही बघितला, जेव्हा जेव्हा मार्केट करेक्ट होतं तेव्हा तेव्हा फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये तेजी पाहायला मिळते. याचं कारण मोठा पैसा तिकडे ट्रान्सफर झालेला असतो. आता याच्यामध्ये काम कसं होतं, थोडंसं स्क्रीनवर आपल्याला जावं लागेल, तुम्हाला कळेल की याच्यामध्ये काम कशाप्रकारे केलं जातं. सिंपली आपण जसे फ्युचर आणि ऑप्शनमध्ये लॉट बाय करतो, अगदी त्याचप्रमाणे इकडे सुद्धा तुम्हाला लॉट पाहायला मिळतात. जर तुम्हाला स्टँडर्ड लॉट घ्यायचा असेल तर $1,00,000 स्टँडर्ड लॉट मिळतो. जर मिनी लॉट घ्यायचा असेल तर 10,000 हा लॉट असतो, आणि मायक्रो लॉट जर तुम्हाला बाय करायचा असेल तर $1,000 असतो. आता तुमच्या मनामध्ये साहजिक प्रश्न निर्माण होणार आहे की $1,00,000 म्हणजेच किती मोठी गुंतवणूक झाली, जवळपास 70 लाख रुपयाची ही गुंतवणूक झाली.
ही रुपयाची गुंतवणूक झाली आणि हे डॉलरची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे जर आपल्याला याच्यामध्ये ट्रेड करायचं असेल तर 70 लाख रुपये गुंतवावे लागतील एक लॉट बाय करण्यासाठी. ऐकून चक्कर येते ना, पण याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मार्जिनमुळे सोप्या झाल्यात, ते आता थोडंसं आपण पुढे डिस्कस करणार आहोत. मार्जिन म्हणजे काय? एखाद्या स्टॉकची प्राईस, जसं शेअर मार्केटमध्ये होतं आपण इंट्राडे करतो किंवा फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेड करतो, त्यामध्ये जसं होतं तेच एक्झाम्पल मी तुम्हाला देतो आहे. समजा एखाद्या स्टॉकची प्राईस 1500 रुपये असेल, 500 रुपयाचा स्टॉक जर तुम्ही इंट्राडेमध्ये बाय करणार असाल तर तो इझिली 50 ते 100 रुपयामध्ये आपल्याला बाय करता येतो. 5 पटीने आपल्याला लिव्हरेज मिळतं, 6 पटीने मिळतं, आधी 10, 20, 25 पटीने मिळत होतं. याच्यामध्ये सेबी नेहमी चेंज करत असते, त्यांची मर्जी आहे. मग हा सेम प्रकार फॉरेक्समध्ये पण होतो का? 100% होतो, कारण आपण इकडे लिव्हरेज घेतोय. हे किती मिळतं? 100 पटीपासून 500 पटीपर्यंत आपल्याला इकडे लिव्हरेज पाहायला मिळतं. काही ब्रोकर याच्यापेक्षा पण जास्त देतात, पण त्याच्यावर आपण जास्त फोकस नाही करणार. कॉमनली आपण पकडून चालू 100x आपल्याला मार्जिन इकडे मिळू शकतं. खूप कमी पैशामध्ये आपण इकडे इन्व्हेस्ट करू शकतो. म्हणजेच जर समजा $1,00,000 आपल्याला बाईंग करायचं असेल आणि 100 पटीने लिव्हरेज मिळालं तर आपण $1,000 सुद्धा 1,00,000 खरेदी करू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात इकडे लिव्हरेज मिळतं. आता एक लॉट जर आपण खरेदी केला तर तो असतो $1,00,000 आणि त्याच्यामधून आपल्याला किती पिप्स मिळतात? 10 पिप्स मिळतात. आता पिप्स काय प्रकार आहे या थोडंसं मी पुढे जाऊन सांगणार आहे. मिनी लॉट जर तुम्ही खरेदी केला तर 1 पिप्स आपल्याला पाहायला मिळतो आणि मायक्रो लॉट जर आपण खरेदी केला तर आपल्याला 0.1 पिप प्रॉफिट होतं. सिंपल एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही स्टँडर्ड लॉट म्हणजे हा लॉट बाय केला असेल आणि मार्केट जर 1 पिपने वर गेलं तर तुमचा $10 प्रॉफिट होणार आहे, आणि जर मार्केट तसंच डाऊन आलं तर हा प्रॉफिट न होता हा $10 लॉस होणार आहे. पिप्स म्हणजे काय? पॉइंट्स इन परसेंटेज. आता हे थोडंसं आपण आता डिस्कस करणार आहोत. समजा मी ट्रेड करतो आहे युरो आणि USD. आता याची प्राईस अप्रॉक्सिमेट मी धरून चालतो आहे 1.8763. आता याच्यामध्ये जो 3 हा आकडा आहे याच्यावरून आपण पिप कॅल्क्युलेशन करू शकतो. आता याची जशी मूवमेंट होईल तो जर वाढला तर 1 पिप वाढेल. समजा याची प्राईस पुढे वाढून 1.8764 झाली तर 1 पिप वाढला आपण म्हणू शकतो, जेणेकरून आपल्याला स्टँडर्ड लॉट जर तुम्ही बाय केला असेल तर $10 मिळतील, जर तुम्ही मिनी लॉट बाय केला असेल तर $1 मिळेल, आणि जर तुम्ही मायक्रो लॉट बाय केला असेल तर $0.1 मिळेल. अशा प्रकारे पिपची मुवमेंट होत असते आणि यालाच म्हटलं जातं पिप. समजा आपण USD आणि AUD ट्रेड करतोय आणि आत्ता सध्या त्याची प्राईस सुरू आहे 2.4372. जेव्हा याची प्राईस वाढेल आणि ती प्राईस होईल 2.375, म्हणजेच टोटल 3 पिपची ग्रोथ झाली. जर तुम्ही स्टँडर्ड लॉट बाय केला असेल तर 3 × 10 होणार आणि तुमचा $30 प्रॉफिट होणार. जर हा ट्रेड तुमचा रिव्हर्स गेला, समजा 2.4372 जागी 2.4370 झाला, तर मात्र तुमचा 2 पिपचा लॉस होणार आहे. मग 2 × 10 = $20 आपला लॉस होणार आहे. हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो आहे आणि याच्या मल्टिपलमध्ये जर 10 पिप वाढले, 20 पिप वाढले, 100 पिप वाढले, सपोज 100 पिप वाढले, 100 × 10 म्हणजेच तुमचा $1,000 प्रॉफिट होणार. एवढ्या चांगल्या प्रमाणात याच्यातून अर्निंग होऊ शकतं आणि तेवढाच लॉसही होऊ शकतो. आता याचा काही फायदा आहे का? हो, काही फायदे फॉरेक्स ट्रेडिंगचे आहेत, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिली गोष्ट, हाय मार्जिन मिळतं. खूप कमी गुंतवणूक करून खूप चांगलं प्रॉफिट आपण मिळवू शकतो. जसा याचा फायदा आहे तसा तोटा पण आहे, कारण प्रॉफिट मिळतं याचा अर्थ लॉस पण होऊ शकतो. म्हणून मार्जिन चांगलं मिळतं, याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी खूप कमी असते. असं कधी ऐकलं आहे का तुम्ही, आज डॉलरची प्राईस 70 रुपये आहे आणि उद्या तो 90 रुपयावर पोहोचला, परवा 100 झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी तो 200 झाला? असं बिलकुल होत नाही. सडन मुवमेंट याच्यामध्ये पाहायला मिळत नाहीत. म्हणून व्हॉलॅटिलिटी खूप कमी आहे आणि व्हॉल्यूम खूप जास्त आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, भारतीय स्टॉक मार्केटमध्ये जी 3-4, 4-4, 5-5 महिन्यामध्ये व्हॉल्यूम येतो, तो व्हॉल्यूम याच्यामध्ये एका दिवसात येतो. $6 trillion, $7 trillion एवढ्या मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये एका दिवसात ट्रेड होता. त्यामुळे याचं मॅन्युप्युलेशन करणं एवढं सोपं नाही. जसं मार्केटमध्ये होतं ना, ऑपरेटर आला, त्याने खूप जास्त क्वांटिटी बाय केल्या, स्टॉकची प्राईस तो इथून इथे घेऊन गेला,
या गोष्टी इकडे घडत नाहीत, तो एक खूप मोठा प्लस पॉईंट आपल्यासाठी आहे. या व्हिडिओला स्पॉन्सर केला आहे ऑक्टा एफएक्सने. हे ऑफिशियल ट्रेडिंग पार्टनर आहेत दिल्ली कॅपिटल्सचे. इकडे तुम्ही बघू शकता यांच्या वेबसाईटवर सर्वश्रेष्ठ फॉरेक्स ब्रोकिंग एशिया 2020 अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. खूप सारे अवॉर्ड्स यांना मिळालेले आहेत. इकडे बघू शकता 2021, 2020, 2019, 2018 प्रत्येक वर्षामध्ये यांना खूप सारे अवॉर्ड्स मिळाले आहेत. आता ट्रेडिंग करायचं म्हटल्यानंतर आपण इकडे फ्री अकाउंट ओपन करू शकतो. आपल्याला वेगवेगळ्या लँग्वेजेस इकडे पाहायला मिळतात, हिंदी, इंग्लिश. तुम्हाला जी लँग्वेज हवी ती तुम्ही यूज करू शकता. त्याचबरोबर सुरुवातीला जेव्हा आपण याच्यामध्ये एंट्री करणार तेव्हा पहिल्यांदा गरजेचं असतं नॉलेज. आणि जर तुम्हाला कुठल्याही सेक्टरमधील नॉलेज नसेल तर मात्र ते धोक्याचं ठरू शकतं. म्हणून इकडे जे काही तुम्हाला नॉलेज रिक्वायर्ड आहे इकडे तुम्हाला पाहायला मिळेल. वेबिनार्स, फॉरेक्स की बुनियाद हे हिंदीमध्ये आहे, त्यामुळे हिंदीमध्ये हे शब्द पाहायला मिळतील. इंग्लिश केलं तर इंग्लिश पाहायला मिळेल. वेगवेगळ्या ऑफर्स इकडे सुरू असतात, 50% डिपॉझिट बोनस वगैरे अशा सगळ्या ऑफर्स इकडे तुम्हाला पाहायला मिळतील. इकडे क्लिक करून तुम्ही बघू शकता. ट्रेड अँड विन प्राइजेस अशा अनेक ऑफर्स इकडे असतात. या प्रत्येक वेळी बदलत असतात. इकडे यांचे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म पण आहेत, Meta Trader 4, Meta Trader 5. याचा कुठल्याही एका सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आता माझं फेवरेट आहे Meta Trader 4. मी याचा वापर करतो. बऱ्याच लोकांना अजूनही 4च आवडतं. 5 आहे, तुम्ही 5चा पण यूज करू शकता. खूप चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट्स मिळतात. ओव्हरऑल काय, जर तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग करायचं असेल तर यांची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून अकाउंट ओपन करू शकता, ट्रेडिंग करू शकता. सुरुवात करायची असेल तर खूप छोट्या अमाऊंटपासून करायला हवी, मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करू नका. एज्युकेशन तर आहेच, सोबत तुम्हाला डेमो अकाउंट सुद्धा मिळतं ज्याचा वापर करून इकडे बघू शकता 1 रुपया गुंतवणूक न करता आपण सुरुवात करू शकतो डेमो अकाउंट थ्रू. आणि डेमो अकाउंटमधून तुम्हाला समजेल कशाप्रकारे हे वर्क होतं. आणि एकदा सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट करून आपण याची सुरुवात करू शकतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.